धन्यवाद सर अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगला सामना एक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे एका बाजूला जर आपण पाहिलं तर निंबज चॅलेंजर्स या टीमला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि निंब चॅलेंजर्स या टीमच्या विरोधात जर आपण पाहिलं तर इथे वंजारी लिजंड्स ज्यांनी या स्पर्धेची सुरुवात केली तो संघ निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे जावे मैदानाच्या आत माझ्या सभेत निश्चितप्रमाणे जोडले जाणारे शाहरुख पाठान सर आहेत शाहरुख सर तुमचे मनापासून स्वागत आहे आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले पहिला चेंडू खेळला आहे जो पाठवला आहे ऑन ला दुरुवरती पाहता पाहता चेंडू सरळ सीमारशाचे बार चारण चौकार खूप चांगला फटका पाहायला मिळतोय खरं तर मॅन्डिटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि ओवर पी चेंडू होता सर जर आपण पाहिलं तर इथे मैदान अशा आतमध्ये आढावा बॅट चेंडू खेळला आणि क्षेत्ररक्षक थर्टी थर्टिया सर्कलमध्ये आहे त्याच्या डोक्यावरून तो चौकार खेळला त्यानंतर एक सिंगल येताना पाहिल्या मिळते एका धाव्यात धावसंख्या पाच वरती जाताना पाहिल्या मिळेल हा संमिश्र प्रतिसाद धावसंख्येचा सर पाहिल्या मिळालाय आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहिले की सकाळच्या सत्रापासून जेवढे सामने झालेत अतिशय सुरेख सामने प्रमाण होताना पाहायला मिळाले आदित्य अगदी आपण पाहतोय स्टाईकला आहे चांगला चिन्ह ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं सागर बोडकेकडून कॅप्टन म्हणून सागर पाच धावा निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी पूर्ण होत आहेत निंबत चॅलेंजरचा पहिलाच सामना आहे तर वंजारी लींजन संघाचा दुसरा सामना निश्चित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन गटात सामना आहे यावेळीचा चेंडू परत एका खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि विशेष करून आपण पाहिलं ना शाहरुख सर म्हणजे बारा संघ एका गटामध्ये सहा संघ आहेत आणि दोन दोन टॉपर आपल्याला न्यायचे होते डायरेक्ट सेमीफायनल फायनल फायनलला पण त्यानंतर थोडासा कमिटीने निर्णय घेतला की नाही चार चार टीम जर गेले तर त्यांच्यामध्ये लढाई आपण अजून पाहायला चांगल्या मिळतील म्हणून तो प्रयत्न पाहायला मिळाला इथं की अगर कहाणी याद तो उस कहानी में एक शेर या किसी व्हिलन का या हिरो का एक डायलॉग बहुत अच्छी तरह रहते की कानून हाथ बहुत ही लंबे होते लेकिन यहाँ तो जो फील्डर के उससे भी लंबे हो सकते थे और इसका भुगतान देखना पडा हमें एक अच्छा कॅच जो लपेट लिया समेट लिया अपने हाथों में चांगला झेल पाहिलं मिळाला आणि आदित्य बात झाला आणि एक चांगला झेलचे प्रमाण आपल्याला पाहिलं मिळाला शैलेश यांनी चांगला झेल या ठिकाणी घेताना आपल्याला पाहिलं मिळाले एकाच हातात जेल घेतला शाहरुख चेंडू आहे हवेत चेंडू सर होता मिडॉन वरून थोडेसे धावत गेले ऑन कडे आणि चेंडू वरती नजर होती नजर हटवली नाही चेंडू वरून आणि बॉल हवेत असताना पहिल्यांदा चेंडूला नजरेमध्ये बसवला आणि त्यानंतर एका हातामध्ये बसवला आणि तो झेल कलेक्ट केला पहिला चेंडू हातामध्ये निश्चितप्रमाणे बसवला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती नजरेत चेंडू बसला गेला पण झेल झाल्यानंतर तो प्लेअर इतरांच्या नजरेत बसला हे सगळ्यात महत्वाचं एक, एक चांगला झेल पाहायला मिळाला या ठिकाणी शैलेश कडून नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्ग करते आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाज असेल ऋतिक हृतिक चांगले एक पुर असा खेळाडू आहे जो इथं गोलंदाजी मार्ग करते शतक क्रमांक संपले संपलाय दहा प्रकर दहावसंख्या पाच आहे एक मोबाईल मध्ये बायचे ऋतिक काय करमत करतो आपल्याला पाहायचंय पंचांच्या त्याला पार करून सुरे प्रकारचा फाटका तिथे समोरच्या बाजूला चेंडू खेळला शेतरक्षक आणि चेंडू मध्ये रेस चेंडू चार चौकार एक बात पाच आणि त्यावर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या नऊ या अंकावरती जाताना पाहिल्या मिळेल हृतिक सांगळे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स असेल चेन्नई सुपर किंग्स असेल या संघाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्याला जरूर शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला जरूर मिळतोय एक सिंगल येताना पाहिला मिळेल आणि लेग वाईजच्या मदतीनं ती एक धावी ते आपल्याला बघायला मिळाली एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या पुढे सरसवली जाणार आहे सर किती धाव संख्येपर्यंत बॅटिंग करणारी टीम मजल मारू शकेल एक चांगला चिन्ह ठिकाणी आपल्याला एक आपण आजचे जेवढे मॅचेस ना खूप आणि कधी कधी त्या कमी पण पडताना पाहायला मिळाल्यात आणि अगोदरचा एक सामना आपण पाहिला ना चाळीस बेचाळीस भरून तर सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता त्यामुळे आत्ताच्या इथला वातावरणाचा खेळपट्टीचा अंदाज घेता मैदानाचा अंदाज घेता इथं सहा षटकांच्या लढतीमध्ये चाळीस पंचेचाळीस वरती सध्या सामना चांगला रंगला जाऊ शकतो कारण आणखीच सानव सारखा एक अनुभवी खेळाडू इंटरनॅशनल प्लेयर जो आहे ज्याने शारदाचं मैदान गाजवलेलं आहे अबुधाबाईच्या निच्छेप्रमाणे अखादी देशामध्ये जाऊन त्याने आपलं नाव इंडियाचं रोशन केलंय भारताचं रोशन केलेलं आहे त्याची दोन षटकं तर दो परफेक्ट असणार आहे त्यामुळे हा सामना चाळीस पंचेचाळीस पर्यंत जरी धावपलक जरी गेला तरी चांगला सामना असं मला वाटतं नक्कीच मागचा सामना सुद्धा आपण पाहिला की बेचाळीस धाव्यांपर्यंत तो सामना होता बेचाळीस करायच्या होते आणि तो सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपल्याला पाहिला मिळालाय नक्कीच लढाई खूप चांगली असेल संघर्ष फार मोठा इथे खूप फटका पाहिला मिळतोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं चेंडू खेळला जाईल तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिला मिळालंय जबरदस्त एफर्ट आणि संघासाठी महत्वपूर्ण धावा इथे वाचवल्या गेलेल्या आहेत क्षेत्रक्षणाचा विचार जर आपण केला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा तर अफलातून क्षेत्रक्षण आतापर्यंत आपल्याला मिळालंय मग तो झेल असेल आताचं जे से क्षेत्रक्षण असेल क्षेत्रक्षणाच्या बाबतीत तर शंभर टक्के मार्क द्यावे लागतील आताच्या तीन आहेत एक धावा आपली निश्चितप्रमाणे संघासाठी जे वाचवली गेली चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं मिळालं आणि या तीन धावसंख्येनंतर संख्येनंतर धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तेरा धावा दापाला करतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक गड्याच्या मोबाईलमध्ये दोन षटक या दरम्यान जे संपलेले आहेत आणि आता न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर तो, तो असेल पवन इथे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला जो पाहायला मिळणार आहे आणि स्ट्राईकला जर अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे राजीव गामणे याला आपण पाहतो जो स्ट्राईकला आहे आणि नॉस्टॅकच्या बाजूला संतोष केंद्रे याला आपण पाहतोय आणि परतावा लागेल तिसरं षटक जसं सुरू झालं तेरा अंक इथे परत एकदा अशोक ठरताना पाहायला मिळाला शाहरुख आणि अजून एक फलंदाज वाद होते एक बाद तेरा आता दोन बाद तेरा नक्कीच गोलंदाजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट होताना पाहिल्या मिळाली क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा फार उंच आहे न्यू आपल्याला मिळतील मिळतील नवीन फलंदाज इथे धावा बनवावे लागतील कारण आता सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळचं सत्र म्हटल्यानंतर क्रिकेटला हे पोषक वातावरण आहे ऊन नसतं आणि खूप शांत शा, सावली सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे ही मॅच सुद्धा नक्कीच चांगली होईल धावाही होऊ शकतात आणि अजून एक महत्वाची बाब की दिवसभरामध्ये अगदी थांबलेला जो आमचा क्रिकेट राजा आहे किंवा क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थित आमचा प्रेक्षक राजा जो आहे हा आजूबाजूला निश्चितप्रमाणे बसून या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे शासकीय जे कर्मचारी आहेत हो आता पाच वाजल्यानंतर जी काही सुट्टी होते मग आता डेली सहा साडेसहाला घरी जाणारा माणूस आता सात साडेसातला घरी जाणार एक अर्धा तास पावन तास या मैदानावरती तो आपली सेवा प्रमाणे करताना पाहायला मिळेल व्हाईट बॉल आहे गोलंदाजाला एक वॉर्निंग असेल दहा धावसंख्या संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल चौदा दावा एकूण फलंदाज बाद बाजे दोन दोन बाद चौदा तुम्ही उल्लेख केला की प्रेक्षक राजा सुद्धा मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा या सामन्याचा सा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की तो खेळताना भरपूर आनंद मिळतो बघण्यालाही जास्त आनंद मिळतो म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आपण तर पाहतो की जेवढा आनंद खेळणाऱ्याला आहे तेवढाच आनंद बघणाऱ्याला सुद्धा आहे नक्कीच एक चांगलं मैदान असलं चांगलं आयोजन नियोजन असलं की प्रेक्षक वर्ग आपोआप क्रिकेटच्या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात परत एकदा डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता इथे काही चेंडू बॅटवरती आला नाही पाहिजे काय क्रमत मैदानाच्या आतमध्ये जे केले जाते दापरकावरती धावा संख्या अगदी स्थिर आहे दापरकावरती धावा संख्या जी आहे ती चौदा धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात आणि षटक क्रमांक चालू येते तिसरं षटक या दरम्यान अगदी आपण पाहतो जे चालू आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पवन सानप याला आपण पाहतोय याही वेळेला डॉट बॉल इतंना पाहिल्या मिळतोय लेट कट करण्याचा प्रयत्न भरपूर वेळा फसलाय म्हणजे पहिल्या ओव्हर पासून आपण पाहतोय की फलंदाज हा फटका खेळण्याचे प्रयत्न करतात परंतु बॅटवरती पर चेंडू येताना पाहायला मिळत नाही कारण गोलंदाज वेगानं गोलंदाजी करताय मग फक्त गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग करायचा हाच प्रयत्न सुरू आहे परंतु हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये नक्कीच प्रयत्न आहे कारण दोन विकेट तर जे आल्या त्याच्यामुळे सगळं संघ थोडंसं प्रेशरमध्ये आहेत आणि तो प्रेशर थोडासा हँडल करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांकडून परत एकदा स्क्वेअर कटचा अतिशय सुरेख फटका आहे पंच्याशे तरशे चिन्हवरती येतोय त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपांनी धापलक पुढे जाऊन पोहोचेल धापलाकवरती धाव संख्या टोटल स्कोर पंधरा धावा दोन गाड्यांच्या मोबल्यात क्रमांक तिसरं चालू असताना आपण निळ्या रंगाचं निचे प्रमाणे एक कीट समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय ब्लॅक पॅट कंपल्सरी आहे बारा रंगाचे असणारे आ, कीट आपण जे पाहिलेत अर्थात अगदी मनोज जाईभावे यांच्या माध्यमातून जे बनवण्यात आलेत एम जे स्पोर्ट्स एक नवीन दालन जे सुरू झाले स्पोर्ट्सचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीज बेस बॅट्समनसाठी दोन बॅट्स आपल्या स्पर्धेसाठी वंजारी प्रीमियर लीगसाठी जे असणार आहेत आणि त्याच्याच वतीने कीट जे बनवण्यात आले आणि सुंदर आहे म्हणजे पाहिल्यानंतर अगदी लक्ष वेधून घेणारी कीट प्रमाण आपल्याला पाहायला आहे आणि एका बाजूला निळ्या रंगाचे टी शर्ट परिधान करून किटमध्ये जर आपण पाहिलं तर संघ आपण पाहतोय तो म्हणजे लिजेंडचा संघ आहे आणि वन टू गो आणि इथं अगदी आपण पाहिलं लाल रंगाचे टी शर्ट ज्या संघाच्या अगदी आपण पाहतोय निंबज चॅलेंजर्स म्हणजे निंबूचा रंग जरी पिवळसर असेल पण यांचा रंग ज्या टी शर्टचा हा लालसर आहे आता फक्त आपल्याला पाहिजे सुरे प्रकारचा फटका आहे लॉंगलला चेंडू पोहोचलाय आणि इथे डायरेक्ट खिडक्याचा प्रयत्न होता त्या दरम्यान चेंडूची फिकी उशिरा आली दोन धावा आल्यात शतक क्रमांक तीन ची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तीन षतकांच्या समाप्तीनंतर धापळ करते धावा संख्या टोटल स्कोर एकोणावीस एक... धावा दोन फलंदाज बाद आहे एकोणावीस वर दोन अशी धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते मागच्या चेंडूवर फेकी बरोबर होती परंतु एंड चुकला त्यांनी लांबच्या एंडवर थ्रो केला जर झाला असता तर अडचणी निर्माण झाल्या असत्या हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की कोणत्या पॉईंटला चेंडू फेकला गेला पाहिजे जिथे आपल्याला फायदा घेता येईल एक एक विकेट अतिशय महत्वाची असते एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं की मग अगदी बॉल टू रन असताना सुद्धा एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न जो केला गेला होता माहिती मानकर या संघाकडून परंतु दुर्दैवरित्या त्यांना मात्र पराभवाला सामोरे जावं लागलं पण चांगली लढत झाली कारण कोण जिंकतंय कोण हरत आहे यापेक्षा त्या मॅच मध्ये फाईट कशा प्रकारे केली जाते हे सगळ्यात महत्वाचं पाहिलं जात सागर बोडके आलाय गोलंदाची मार्कवरती पहिला चेंडॉ अगदी आपण पाहिलाय जो खेळला जातो शॉर्ट तडप्यांच्या दिशेने एक सिंगल आली आणि एका सिंगलची रोपट धापल करते धावा संख्या जी आहे ती असेल आता ट्वेंटी रन लॉस ऑफ टू विकेट सागर बोडकी बोडके यांना आपण पाहतो एक टॅलेंटेड खेळाडू आहे अनेक स्पर्धांमध्ये खेळलेला खेळाडू आहे आयडॉलच्या भूमिकेमध्ये नेहमी त्याला आपण खेळताना पाहतो म्हणजे अनुभव आहे यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल होता मिडविकेटच्या दिशेने बॉलला खेळून काढलं एक सिंगल पूर्ण झाली दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न पैठणाच्या आतमध्ये होताना पहिला मिळाला या दोन धावेंनी धावसंख्या पुढे जाणार आहे धावफलकामध्ये होणारा बदल आहे बावीस धावा धाव दाव फलकावरती आपण पाहतोय प्रत्येक धाव फार महत्वाची आहे प्रत्येक धाव इथे महत्वाची होताना आपल्याला जरूर पाहिजे मिळाली या अगोदर ज्या तीन धावा इथे पळून पूर्ण केल्या एक धाव वाचवली ना या हा सामना सुपर पर्यंत जाईल ना त्यावेळेला त्या धावेचं महत्त्व तुम्हाला नक्कीच कळणार आहे गोलंदाजीसाठी सागर तयार होत आहेत एक सिंगल पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा इथे सुद्धा प्रयत्न केलाय आणि दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहिल्या मिळालेल्या आहे सर सकाळपासून एक गोष्ट मी आवर्जून पाहिली या मैदानावर की मैदान मोठा आहे आणि गॅपमध्ये चेंडू गेल्यानंतर दोन धावा तीन धावा आरामात फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या गेलेल्या के आपण पाहिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट शाहरुख सर की या स्पर्धेमध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत हे बरेचसे रणजी प्लेअरमध्ये रणजी टीममध्ये खेळलेले खेळाडू आहेत काय अंडर ट्वेंटीचे आहेत काय अंडर सिक्स्टीनच्या आहेत ज्यांना अनुभव खूप सारा आहे टर्फ विकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे लेदरची प्रॅक्टिस वारंवार करणारे खेळाडू आहेत नीट प्रॅक्टिस करणारे खेळाडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे काय त्याचा अनुभव त्यांच्याकडे पाठीशी आहे ना तोच इथं इथंपणाला लावतायत लेदरवरती तुम्ही ले जी ले प्रॅक्टिस केली त्याचा फायदा इथं या टेनिस वरती घेताना पाहायला आहेत आणि चांगलं काम या फलंदाजाकडून होतांना पाहायला मिळत आहे सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला जातो त्याचं त्याचा पण आहे सिंगल डबल तसे क्रिकेटची संजीवनी मानली जाते तुमचा संघ तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल प्रत्येक वेळेस तुम्ही षटकार चावकर अजिबात खेळू शकत नाही तुम्हाला सिंगल डबल सुद्धा येणं तितकंच गरजेचं आहे आता सुद्धा एक सिंगल आली आणि सिंगलची रूपाने संघाची क्वार्टर सेंचुरी पंचवीस धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये तसं सिमेंटच्या खेळपट्टीच्या बाबतीत यास या खेळपट्टीची तुलना जर केली तरी तो तुम्हाला के तुम्हाल के ते जर तर तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जर आपण ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे फटके म्हणतो लेदर बॉल क्रिकेटचे फटके आपण ज्याला म्हणतो की सरळ बॅटने फटके इथे जास्त तुम्ही जर खेळले तर धाव नक्कीच होणार आहेत म्हणजे तुम्ही वहीत पुस्तकात पाहून जे फटक्यांचं अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी तुम्ही जी शिकलेले ती तुम्हाला इथे खेळायच तुम्ही उगाच इकड तिकडे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम तुम्ही धोक्यात तर येता येता आणि कदाचित चुकीच्या फटक्यांमध्ये संघ सुद्धा अडचणीत येतो उलंदाज थांबलाय असे काही फटके आहेत जे बे भरवशाचे टेनिस क्रिकेटमध्ये आहे मग रिव्हर्स असेल लग्न तो आबाद नाही तो फिर बर्बाद असे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सुरेख फटका परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू लाँगॉनच्या बाजूला चेंडू असेल तिथे शतरक्षक तैनात आहेत त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल तर आरामात येते आणि एका सिंगलच्या रूपाने धावपाल पुढे जाऊन पोहोचतोय धावपालकर ती संख्या सत्तावीस आहे चार षटकं या दरम्यान जी संपलेली आहेत दोन बाद सत्तावीस धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे काय मला एक गोष्ट आवर्जून जी सांगायची होती जी मगाशी राहून गेली मी मगाशी गोष्ट सांगितली वेळेस अगदी दीपक आव्हाड त्या ठिकाणी आलं होतं आणि ही गोष्ट सांगत असताना मी विसरून गेलो पण आता ती गोष्ट सांगणं सगळ्यात गरजेचं आहे की विशेष म्हणजे इथे वांजारी लिजंड हा संघ निश्चितप्रमाणे जो खेळतोय या वांजारे लिजंडचे जेवढे जे काही खेळाडू आहेत जेवढे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या खेळाडूंच्या पाठीवरती तुम्हाला त्यांची नावं वैयक्तिक नावं तुम्हाला पाहायला मिळत नाहीये त्यांच्या टी शर्टवरती त्यांच्या आईची नाव आहे हे सगळ्यात मी सागर बोडकीशी ज्यावेळेस संपर्क केला म्हणलं सागर हे नाव तर मला सागरने आवर्जून सांगितलं की जिजाऊ हे माझ्या आईचं नाव आहे मी म्हणलं क्या बात आहे म्हणलं हे का तर म्हटलं आमच्या टीमने आता यावर्षी असं ठेवलं की आईची नावं पाठीवरती द्यायची आणि आईचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असतो तो याही क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आबाद राहावा म्हणून हा एक आमचा प्रयत्न आहे आणि मी धन्यवाद येईल ज्याला ही संकल्पना मनामध्ये आली ज्यांनी संकल्पना राबवली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद येईल उभी प्रोफेशनल मनापासून धन्यवाद देईल तुम्ही संधी दिली आणि वंजारी प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजक धन्यवाद देईल की एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी ने होताना पाहायला प्रत्येकाच्या टी शर्ट वरती आपण पाहतोय की त्यांच्या आईची नावं आपल्याला बघायला मिळतात मग आता इथे शतरक्षक आहेत त्यांच्या पाठीवरती हिराबाई मी अगोदर वाचलं माझ्या लक्षात आलं परंतु असा काही निर्णय असेल ते मला माहिती नव्हतं परंतु आता तुम्ही सांगितलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं खूप चांगला उपक्रम खर तर पहिल्यांदाच इथे माझ्या नजरेत नजरेत तर पहिल्यांदाच आहे परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल या टीमचं सुद्धा संघ मालकाचं सुद्धा आणि ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांचा सुद्धा हा झेंडा हवेत असणार आहे आणि तिथे झेल पकडला जाईल विकेट मिळते फलंदाज होतील बाद विकेटचं होते पतन मॅटर आउट अजून एक धक्का बसला जातोय इथे चॅलेंजर्स या संघाला धक्का क्रमांक जर आपण पाहिला तर या ठिकाणी तिसरा एकोणतीस धावा धावपाल करते षट क्रमांक मैदानाच्या पाचव्या क्रमांकाचं या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक चांगलं झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय शरदने घेतलेला एक चांगला झेल निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो न्यू बॅटर आता इंटरनॅशनल प्लेयर आणि सानप या ठिकाणी निश्चितप्रमाणे जो आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सर ज्या वेळेला हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर ज्या हे खेळाडू घरी जातील सर ज्या हे खेळाडू टफलकावरती धावा एकोणतीस त्या हा चेंडू स्टीअर केला हलक्या तऱ्या चेंडूला ढकलले एक सिंगल आहे त्याला जरूर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल सर हे टी शर्ट घालून ज्यावेळेला खेळाडू घरी जातील ना आणि त्यांची आई ज्यावेळेला हे टी शर्ट बघतील तर त्यांना किती आनंद आनंद होईल नाही नक्कीच ना पूर्वीचा काळ राहिलाच नाही शाहरुख सर पूर्वीच्या काळी आता आईबापांना खोटं सांगून मैदानावरती यावं लागायचं शाळेला चालणारा कॉलेज जाणारा विद्यार्थी कामावर जाणारा एखादा युवक हा क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळायचा युट्यूब नव्हतं त्यामुळे लाईव्ह कुठं पाहायला मिळत नसायचं त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती खेळून जरी गेला सॅग मध्ये कधी कधी टी शर्ट शूज आपण पाहिलेले आहेत पण आता या क्रिकेटच्या स्पर्धेना किंवा खेळाडूंना आई वडिलांचं प्रोत्साहन खूप मोठ्या प्रमाणात मिळलं जातं आणि त्याची प्रचिती आपण पाहिली की कित्येक खेळाडू हे मैदानावरती असताना त्या आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी खेळपट्टीवरती त्याचं चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी अगदी मैदानाच्या अवतीभोवती आई वडील सुद्धा उपस्थित असतात ही आनंदाची बाब आहे दाबराकर करत धावा संख्या बत्तीस धाव आहेत तीन गाड्यांच्या मोबाईलमध्ये तीन बाद बत्तीस धावा तुम्ही उल्लेख केला की चाळीस बेचाळीस धावा जरी झाल्या तरी एक नक्की चांगली मॅच होईल आता पाचवं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि धावा बत्तीस झालेल्या आहेत याही वेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर चेंडू रक्षकाकडे गेला पाच ओव्हरचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झालेला आहे आणि पाच ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बत्तीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचे सहा चेंडू सर अजूनही शिल्लक आहे तुम्ही नक्कीच उल्लेख केला होता की बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत जरी धावसंख्या गेली ना तर एक चांगली मॅच नक्कीच होऊ शकते एक शेवटचा षटक आता टाकलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्याला पाहायचं या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत कारण शैलेश आलाय ज्याने एक वन हँड कॅच ज्याने घेतला होता तो शैलेश निची प्रमाणे आहे अगदी आपण पाहतोय तीन तीन समालोचक नाशिक जिल्ह्यातील असणारे नाशिक शहराचे संदीप बाप्पा बोराडे नगर जिल्ह्यातून श्रीरामपूर तालुक्यातून शाहरुख पठाण पुणे जिल्ह्यातून शिवजन्मभूमी झुंजरमधून मी, मी स्वतः भूषण मनोज बिल्लेकर वंजारी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन आणि तीन तीन समालोचक निश्चितप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभले आणि एक चांगलं आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे होतं आपल्याला जे पाहायला दरम्यानच्या काळात दोन धावा आल्यात आणि या दोन धावा संख्येनंतर दापळकर ती धावसंख्या जी आहे ती असेल आत्ता चौतीस धावा तीन गड्यांच्या मोबाईलमध्ये आईवडिलांबद्दल चर्चा करत होतो आणि आईवडिलांबरोबर चर्चा करत असताना एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल जे खास करून माझ्या मित्रांसाठी असणारे ते वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचवेल पण मला वाटतं त्या वाक्यासाठी या चेंडूची थोडीशी वाट पाहावी लागेल हा चेंडू राखून झाला की आपण त्याकडे जाऊ ओ रिवाचा प्रयत्न होता चेंडू निश्चितप्रमाणे डॉट की एक शेर सांगेल सगळ्या माझ्या मित्रांसाठी आईची नावं पाठीवरती आहे म्हणून की माना होगी तो वफा कोण करेगा माना मा होगी तो वफा कोण करेगा ममता का हक अदा कोण करेगा हे रप हर मा सलामत रखना वरना हमारी जिंदगी की दुवा कोण करेगा त्या प्रत्येक आईला सुखी ठेवणं गरजेचं आहे ज्या आईकडे निश्चितप्रमाणे निस्वार्थी प्रेम असतं प्रत्येक मुलासाठी ती आई सुखी राहणं हे सगळ्यात गरजेचं आहे मी त्या प्रत्येक आईच्या चरणावरती नमजतो घेईल आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने वंजारी प्रीमियर लीग आणि वंजारी प्रीमियर लीगमध्ये आजचा हा पहिला दिवस अतिशय आनंदात थाटामाटा संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय दहा आपल्याला कळती दहावं संख्ये आहे पस्तीस आहे षट क्रमांक जर आपण पाहिलं तर आहे आणि चेंडू बाकी राहिलेत तीन परत एकदा इथे ओ, ओ बने ह्यांना अगदी चेंडू अडवलाय ते एका हातात काही आहे मला माहिती नाही म्हणजे शोले चित्रपटाची मध्ये एक वाक्य ना हे हात म्हणजे दे दे गब्बर मला वाटतं इथं आता काही काही आयकॉन्स किंवा काही काही संगमालक सुद्धा म्हणतील शैलेश हे हात हमें दे दे शैलेश इतकी चांगली कामगिरी नितीशप्रमाणे ते एकाच हातात आहे ते मात्र दाखवून दिले आणि ते फलंदाजाला परतावा लागले बॅटर नवीन मिलता है सुनील फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शेवटचा षटक मार्गस्थ हे अंतिम टप्प्यातील हे चेंडू आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशे ड्राईव्ह केला आई आईबद्दल आपण सांगितलं की आपल्या आयुष्यातील असा एकमात्र दिवस असतो धावाची संधी जरूर आहे परंतु तिथे थोडंसं आपण जर पाहिलं तर फंबल जरूर पाहिलं मिळालं सर आपल्या आयुष्यात असा एक मात्र दिवस असतो की ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती आणि त्यानंतर पुन्हा असा दिवस येत नाही की आपण आपल्या मुलाच्या रडण्यावर आई कधी हसेल असा दिवस त्यानंतर कधी येत नाही चार बाग अडोतीस थर्टी एट शेवटचा एक चेंडू आहे तुम्ही सांगितलं होतं की चाळीस बेचाळीस नक्कीच त्याच दिशेने जाता सगळं यावेळेला आहे निर्धाव चेंडू मैदानात असताना आपल्याला पाहिल्या मिळेल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला सहा ओव्हर संपलेल्या आहेत आणि सहा ओव्हर नंतर अडोतीस धावा झाल्या जिंकण्यासाठी एकोणचाळीस धाव्यांचं टार्गेट आहे थर्टी नाईन रन्स टू विन एकोणचाळीस बनवायचे आहेत एक दहाव्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो संपला गेलेला आहे आणि अडतीस सुवर्ती संघ थांबलाय निंब चॅलेंजर्स चा या संघाला अक्षरशः थांबवलंय वंजार लिजंड्स या टीमने आता फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की एकोणचाळीस बनवत असताना आणखीच सानेपची काय जाद होती संदीप आपा आपल्या समोर येतात आपा काय वाटतं तुम्हाला की इथे याच सामन्यात शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळणार की नाही मिळणार निश्चितच म्हणून सर अडतीस धावा इथे फटकावल्या गेल्या निंबस चॅलेंजर्सच्या माध्यमातनं मात्र सर्वात महत्वाचं की भारताचा टेनिस क्रिकेट विश्वातील आंतरराष्ट्रीय सुपरस्टार अनिकेत सानप यांच्या दोन ओव्हर्स या फार महत्वाच्या असतील या दोन षटकांमध्ये अनिकेत सानप कशा पद्धतीने गोलंदाजी करतो आणि विरोधी संघातील फलंदाजांना कशा पद्धतीने थांबून ठेवतो हो या संपूर्ण सामन्याचा रिझल्ट अनिकेत सानप यांच्या दोन षटकावर डिपेंड असेल मनोज सर माझ्या माहितीनुसार सर मला पण असं वाटते की अनिकेत सनबच्या दोन षटकांपेक्षा सागर बडके काय करतो हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे कारण या टीमकडे सुद्धा एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे इकडे गोलंदाजांचा एफर्ट जर चांगल्या प्रकारचं लागले गेला ना तर मध्ये एकोणचाळीस धाव संख्या सुद्धा कदाचित आपाप्पा रोखल्या जाऊ शकतात असं मला वाटतं निश्चितच सर या अगोदरची आपण एक लढत बघितली असेल बेचाळीस धावा डिपेंड करत असताना ज्या पद्धतीने विरोधी संघातील गोलंदाजांनी मारा केला आणि अगदी षटकातील डावातील शेवटच्या षटकापर्यंत आणि षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता तर निश्चितच आज दिवसभराचा आपण एक सामना जर सोडला गौरव सानबच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर जो सामना जिंकला गेला तो सामना जर सोडला आजच्या दिवसभरातला पहिला असेल या अगोदरचा सहावा सामना असेल जास्तीत जास्त मॅचेस आज लो स्कोरिंग खेळल्या गेल्यात आणि आज फलंदाजां इतक्याच आज, आज गोलंदाजांनी देखील मैदानावर कमाल दाखवली आहे तर निश्चितच ही मॅच देखील आज आ, गोलंदाज काय कामगिरी करता यावर मात्र डिपेंड असेल नक्कीच आता गोलंदाजांवरती खूप मोठी बेस्त आहे चला वेळ वाचणं गरजेचं आगडची जुडी आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आमचे अविनाश सर आत्ताच जे कळवत आहेत की मागच्या म्हणजे मागचा थोडासा इतिहास मागच्या वर्षीचा जेव्हा आपली क्रिकेटची स्पर्धा मला वाटतं चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला मागच्या वर्षी क्रिकेटची स्पर्धा आपलं पहिलं पर्व संपलं होतं आणि आत्ता एक जी माहिती मागच्या वर्षीची आपल्यापर्यंत पोचली की आणखी सागर वडके एका टीम मध्ये मागच्या वर्षी होते आणि ह्या वर्षी जर अगदी आपण पाहिलं तर हे दोन खेळू एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणजे आता कदाचित दोघांमध्ये ही जी चुरस लागली गेली आता या चुरशीमध्ये कोण कौन कोणावरती मात करते आपल्याला पाहिजे की आ देखे जरा किसमे किती दम निश्चितच संघर्ष जरी या दोन खेळाडू मधला असेल मैदानाच्या आतमध्ये सागर बोडके विरुद्ध अनिकेत सानप मात्र या लढतीचा आनंद उपस्थित प्रेक्षक मात्र प्रचंड मनापासून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण एका बाजूला असेल आंतरराष्ट्रीय सुपरस्टार ज्याला स्पिन का सरताज म्हटलं जातं तो अनिकेत सानप तर दुसऱ्या बाजूला स्टार अष्टपैलू खेळाडू सागर बोडके मला आढळतोय पिंपळगाव टप्पा इथे शिरसाट स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या लढतीमध्ये उस्मान पटेलला ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीवर त्यांनी नाचवलं होतं ती गोलंदाजी मला आज आढवते मात्र मागच्या काही दोन चार सीझन मध्ये जर आपण सागर बोडकेची फलंदाजी जर बघितली असेल अफलातून बॅटिंग करतोय आणि एक बॅट्समॅन म्हणून म्हणजे आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांनी आतापर्यंत मागचे चार पाच सीझन अक्षरशः आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा अनेक सामने त्याने गाजवले आज देखील मला त्याच खेळाची अपेक्षा त्याच्याकडनं असेल नक्कीच पण सामना केव्हा आहे आपण ज्यावेळेस अगदी सागरच्या समोर आणखी असणार तो सामना ज्याप्रमाणे प्रेक्षकांबद्दल तुम्ही चर्चा केली एका बाजूला आणखी स्थानाचा खेळ पाहिजे एका बाजूला सागर बोडकेचा क्रिकेट आम्हाला पाहिजे पण माझ्या माहितीनुसार क्रिकेट प्रेक्षकांना काय कोणाचं घेणं देणं नसेल प्रेक्षकांनी दिलेला जो वेळ असतो ना तो चांगल्या चांगला वेळ चांगल्या वे सामन्यासाठी असावा हा प्रेक्षकांनी घेतलेली जी दिलेला जो वेळ आहे तो आनंद कशाप्रकारे घेता येईल यासाठी मात्र प्रयत्न पाहायला मिळणार आहे असं मला वाटतं निश्चित निश्चित म्हणजे मॅच सामना खेळत असताना प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम देखील या दोन खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना करावं लागेल मात्र सागर बोडकेचं मी निश्चितच कौतुक करेल फार कमी वेळात या खेळाडूंनी फार फार मोठी प्रगती केली फार मोठी शेप घेतली आज देखील तो फक्त नाशिक नाही जिल्ह्यात नाही तर अगदी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर देखील एक आयकॉन म्हणून आयडॉल म्हणून सामने स्पर्धा गाजवतोय तर पाहू जाऊया मैदानाच्या आणिकेचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नोबॉल सुरुवात आणिकेत सानपची अतिशय चिंताजनक होताना पाहायला मिळाली पहिला चेंडू स्टेप पाहायला मिळाला आहे पहिला चेंडू नोबॉल आहे आणि पहिला चेंडू आता ब्रेट पण आहे शाहरुख आता तुझ्याकडे अनिकेत सानकडून कोणाला मनात तरी वाटलं होतं का की अनिकेत सानचा पहिला चेंडू इथे असेल आणि तो नोबॉल असेल नक्कीच आता हात खोलण्याची सुद्धा संधी आणि कुणालाही वाटलं नसेल की अनिकेत सानं अशा पद्धतीनं नोबॉल टाकतील कारण कमी धावसंख्या जबाबदारीने खेळणारा खेळाडू आहे यावेळेला बॅटचा बाहेरचा स्पर्श धाव घेण्याचा प्रयत्न पाहिजे अशा आतमध्ये आणि तुम्ही जी वाट पाहता आणखी सानपच्या विरुद्ध सागर बोडके ही लढत आपल्या सर्वांना पाहिजे आणि नक्कीच ती लढत आता पाहायला मिळेल सागर बोडके सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चिकाटीनं खेळेल जिद्दीनं खेळेल दुसऱ्या बाजूला अनिकेत सानप सुद्धा आपल्या संघाला पहिल्या विजयाकडे नेण्यासाठी नक्कीच तोही प्रयत्न करणार आहे त्यामुळे ही मॅच पाहिलं नक्कीच मजा येईल आणि असं नाही की लो स्कोरिंग मॅच रंगत नाही असं नाही की लो स्कोरिंग मॅच जिंकला जात नाही एकोणवीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप आठवा लो स्कोरिंग मॅच होती भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता चित्रक्षणामध्ये बदल होत असतात आपल्याला पाहायला मिळत आहेत सागरच्या विरुद्ध अनिकेत एकाच संघामध्ये गतवर्षी अधोही खेळाडू खेळले आणि आज मात्र या दोन हजार तेवीस मध्ये एकमेकांच्या विरुद्ध हलक्या थऱड्या चेंडूला स्टिअर केला हलक्या थर्या चेंडूला ढकललं एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि दोन धावा तिथे पूर्ण केल्या गेलेल्या के आहेत जिथे एक धाव होती तिथे दोन धावा आल्या आणि मी अगोदर उल्लेख केला की मैदान मोठा आहे गॅप मध्ये चेंडू जर गेला तर दोन धावा सहज सहजी तुम्हाला मिळतात नाही नक्कीच मला असं वाटतं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये मला तर सागर बोडकी हात खोलणार नाही आणि के सानूच्या विरोध विरोधात तर मला असं अजिबात इथून तरी जाणवत नाही आपा शाहरुख की मैदानाच्या आतमध्ये तो हात खोलेल म्हणून पण पाहू क्रिकेट आहे ओ हो 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 जी आपण चर्चा करतो जी चर्चा करत असताना आक्रमण तर केलंय परंतु इथे जल होऊ शकला नाहीये प्रयत्न असफल पाहायला मिळाले आणि कदाचित या क्षेत्रक्षणाच्या जोरावरती काहीतरी टर्निंग पॉईंट ठरला गेला असता पण तो टर्निंग पॉईंट ठरताना पाहिलं होत नाही आप्पा गोलंदाजाला जर ताट ताटमाने मैदानाच्या आतमध्ये फिरायचं असेल तर गोलंदाजाचा ताट मानायचा कणा होण्याचं काम जर कोण करत असेल तर क्षेत्रक्षक असतो क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये आहे गोलंदाजाला किती मान सन्मान द्यायचा मैदानाच्या हात म्हणजे जी टीम आता गोलंदाजी करते ना त्या टीमची पहिली विकेट त्या क्षेत्रामध्ये गेली होती आणि तिथेच अफलातून कॅच झाला होता आणि तो पण शैलेशने वन घेतला होता हे सगळ्यात महत्त्वाचं तसंच जर कॅच झाला असतं तर मॅच परत एकदा नक्कीच रंगली असते आपण या दरम्यान परत एकदा संधी परंतु यावेळेस नो मॅच वरती चेंडू आहे तिथे एक सिंगल येईल आणि तुम्ही जेवढ्या संध्या कमी देताल ना तेवढा फायदा राहील पण आता इथे संधी खूप मोठ्या प्रमाणात येते त्याचा कितपत फायदा घेतला जातो आपल्याला पाहिजे एक सिंगल आणि एका सिंगलाची रूपांनी दापालावरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर तो टोटल तो स्कोअर जो आहे तो पुढे जाऊन पोहोचला आहे सात वरती के सानप जो गोलंदाजच्या मार्ग निश्चितच या अगोदर सर तुम्ही गोलंदाजाचा कणाक फिल्डर्सला संबोधलं होतं तर निश्चितच मी त्याही पुढे जाऊन म्हणेल की क्रिकेटला गेम ऑफ युनिटी म्हटलं जातं युनिटी चांगली असेल तुम्ही सर्वच अकराच्या अकरा खेळाडू जर तुम्ही मैदानात जीवाची बाजी लावून जर खेळत असाल तर निश्चितच विजय अगदी सोपा होऊन जातो इथे मात्र अनिकेत सानप चांगली गोलंदाजी करत असताना मात्र तितकस सहकार्य इथे त्याच्या सहकार्याकडनं सहकार खेळाडूंकडनं फिल्डर्स मिळत नाही आहे सर असं पण म्हणता येईल आपल्याला की इथं जे काही खेळाडू खेळत आहेत आता ते अनिकेत सानव जरी इंटरनॅशनल प्लेअर असेल पण काही खेळाडू जे आहेत ना हे अगदी प्रोफेशनल नाही आहेत इथे संधी आहे आता आणि ओ इथे संधीच सोनं होऊ शकलं नाहीये श्री संदा परत एकदा आणि मला असं वाटतं की अनिकेत सानवच्या डोळ्यातून जी आता आग उकली जाईल ना ती इतर खेळाडूंना भस्मसात करून टाकेल की काय इतकी मोठी आग आहे कारण एक मोठी विकेट येतात वाचली परत निश्चितच या पद्धतीने सोफे झेल जर तुम्ही सोडत असाल तर निश्चितच पुढच्या खेळामध्ये त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं म्हणून सर त्या पद्धतीचा खेळ मात्र निश्चितच निम्म असं चॅलेंजेस कडणं बघायला मिळत नाहीये नक्कीच आपण जर पाहिलं ना सर तर एक छोटीशी चूक तुम्हाला एका मोठ्या पराभवाकडे नेऊ शकते की no, एक छोटसं छिद्र नऊ no, no, दावा नऊ एक छोटंसं छिद्र विशाल जहाजाला बुडवण्याची क्षमता ठेवतं हा झेल आता किती महत्त्वाचा आहे ही कॅच होती होती की मॅच येणारी वेळ नक्कीच सांगेल विशेष म्हणजे जंगलाला आग लागण्यासाठी एक ठिणगी बाद झाली आता इथे ती ठिणगीचे पडलेली आहे अर्थात ठिणगी सागरला मिळालेलं जीवदान आहे आता थी आपल्याला पाहिजे की इथे काय करमत करते सागर बोडके गोलंदाज असेल गोलंदाची मार्गवरती अगदी आपण पाहतोय जो गोलंदाज आहे अजून एक सागर आहे अर्थात सागर फलंदाजी मार्कवरती आहे आणि एक सागर इथे गोलंदाची मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय पाहिजे सागर टू सागर आणि वंजारी प्रीमियर लीग या सीझन टू मध्ये एक महासागर म्हणून कामगिरी करताना दूरवरती तिथे चेंडू कव्हर केलाय एक सिंगल तर आरामात दुहेरी अंका दहा पलग दहा दाबा टेन रन निश्चितच या षटकामध्ये मात्र सागर बोडके आपले हात मोकळे सोडण्याचा निश्चितच प्रयत्न करेल आणि इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करेल कारण या अगोदर सागर बोडकेची ती स्टाईल नाहीये विकेटवर थांबणं अटॅकिंग क्रिकेट ही तिची ओळख हो आहे आणि आता अनिकेत सानप देखील बॉलिंग मार्कवर नाहीये समोरच्या बाजूला तर निश्चितच सागर बोडकेचा सा प्रयत्न असेल या षटकामध्ये की जास्तीत जास्त मोठे फटके खेळून धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल पाहूया या दरम्यान उंची घेतलेला चेंडू तिथे झेल झाला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहिले मिळेल तो पहिला फलंदाज बाद होतोय बाळव्याच्या रूपाने धक्का क्रमांक पहिला सर या मैदानावरती आज सकाळपासून आपण अनुभव घेतलाय संदीप सर आपण अनुभव घेतलाय की आडव्या बॅटनं ऑर्थोडॉक्स क्रिकेट असेल आणि आडव्या बॅटनं फटके ज्या ज्या वेळेला फलंदाजांनी खेळले खेळले ते यशस्वी झाले नाहीत किती प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स ज्या फलंदाजांनी खेळले ते यशस्वी होताना पाहिले मिळाले तिथे धावा मिळाल्या आता मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे इथं तुम्हाला धावा बनवण्याची संधी आहे धावींची लयलूट करण्याची संधी आहे परंतु इथे फटका फसला आणि विकेट मिळाली पहिला धक्का बसला आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातपत येत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो कमी धावसंख्या आहे आणि कमी धावसंख्या बनवत असताना इथे विकेट सुद्धा मिळाली पहिली विकेट सुद्धा मिळाली आहे आता इथून पुढे सुद्धा फार मोठी संधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आहे पाहूया आता मैदानाच्या न्यू बॅटर आलेल्या शैलेश पाहणार आहोत चर्चा तर खूप मोठ्या प्रमाणात होतीये या दरम्यान जिल्हा क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य सन्मानिय राजू आहे सर यांचं देखील आगमन झालंय वंजारी प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं सन्मान आहेर सरांचं मनपूर्वक स्वागत असेल आणि वाहेर सरांचं लक्ष इतकं बारकाईने म्हणजे प्रत्येक चेंडू अगदी बारकाईने पाहतात आणि मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू की एखादा आडवा वेगळ्या पद्धतीचा फटका खेळला गेला असेल काय खेळला असेल हा चेंडू इथं टप्पा टाकणं गरजेचं होतं इथे गोल पण मात्र चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकला गेला लो स्कोर मॅचेस जे आहेत ना या लो स्कोअर मॅचेस मध्ये काय एफर्ट लागले गेलं पाहिजे ना त्यांच्याकडे जो अनुभव आहे कदाचित पण आठवले असतील पण ते आता त्यांच्या कोणी नाही त्यामुळे गप्पा मारू शकत नाही निश्चितच दोन <जील। laughs> पूर्ण फोकस राजू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोलंदाजी करणाऱ्याच टी शर्ट आणि त्यांचा टी शर्ट सेम आहे कोणाला चेअर करणार तोही फार मोठा प्रश्न आहे राजेश खन्नांचा एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये एक गाणं आहे हे लाल रंग कब म्हणजे छोडेगा लाल रंगाचे टी शर्ट निंबू चॅलेंजर संघाचे निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय राजू सरांच्या अंगावरती सुद्धा लाल रंगाचा टी शर्ट आहे इथे परत एकदा आपण पाहतोय एक सिंगल आली जी शैलेशने घेतली आणि धापळकरची धावा संख्या पुढे जाऊन पोचली गेली अकरा एक गड्याच्या मोबाईलात समीकरण आहे सत्तावीस चोन आणि अठ्ठावीस हवा सामना रंगतदार दारावा से सत्तावीस चोन आणि अठ्ठावीस हवा लाल रंगावरनं आठवलं सर की हे लाल रंग कप म्हणजे छोटे का लाल रंग हा उत्तेजित करणारा संघ रंग असतो तर इथे निश्चितच विरोधी संघाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न आहे सागर चेवले काढणं आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र विरोधी संघाला विरोधी संघातील फलंदाजांना बाद करण्याचा एक अनोखा प्रयत्न इथे गोलंदाज सागरकडनं केला जातोय विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय सर लाल रंग हा धोक्याचा रंग म्हणून सुद्धा ओळखला जातो विशेष म्हणजे लाल रंग प्रेमाचं प्रतीक पण आहे गुलाबी रंगाचं फुल किंवा पिवळ्या रंगाचं फुलपेक्षा गुलाबाचं लाल रंगाचं फुल आता आलं माणूस खुश होतो म्हणजे रक्ताचा रंग सुद्धा लालच आहे या दरम्यान अगदी आपण पाहिले उंची खूप आहे शतरक्ष जोपास कोणताच नाही खूप मोठं अंतर पार करायचं दोन शतरक्षकांना आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारसेच्या आत आहे की बाहेर आहे ते मात्र पाहिजे चे। परंतु चेंडू तर अडवला आहे परंतु तिथे फिकी खूप उशीर आली आणि त्याचा फायदा झाला साच बाच और येच चेंडू कि केला परंतु चेंडू कवर करत असताना क्षेत्राक्षाच्या जवळपास चेंडू देणं गरजेचं आहे अगदी दूरवरती अगदी चेंडू टाकला गेला आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला जिथं दुहेरी धाव होती तिथं तिहिरी दाबा आली तीन धाव आली चार दाबा या ठिकाणी पूर्ण पूर्ण केला साजबाज ताजवर सरताज चार दाबा आणि या चार धाव संख्येनंतर दापल संख्या पंधरा फिफ्टीन रन लॉस ऑफ निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्ले मधल्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र आता सागर बोडके आपल्या रंगामध्ये आलेला दिसतोय स्ट्रोक खेळल्यानंतर सर या आजच्या दिवसभरातली पहिली घटना असेल पहिला प्रसंग असेल की तब्बल चार धावा पळून दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र कमबॅक करत असताना सागर चेवले पेस जनरेट केला ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू रायझिंग डिलेवरी आणि सरळ अगदी वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय दोन षटकाची समाप्ती तीन दोन षटकांची समाप्ती होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धावा लागत आहे एक गडी बाद पंधरा धावा आणि पुढच्या सर चोवीस चेंडू मध्ये आणखी चोवीस धावांची आवश्यकता आहे काय सांगाल नक्कीच आता आणखी सणप अजून एक षटक वाकिय सागर चेवलीचं एक षटक बाकी विशेष म्हणजे एका बाजूला शैलेश आहे नॉट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय इथे सागर बोडक्याला आपल्याला पाहायला मिळेल आता चोवीस चेंडू चोवीसचा सामना आहे पण आता आपण आपण चर्चा सगळ्याच्या सुद्धा करणं गरजेचं आहे उई प्रोफेशनल एक सामाजिक संस्था आहे यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केलं गेलं एक चांगली क्रिकेटची स्पर्धा भरवण्याचा त्यांचा जो मानस आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखूरला गेलेला आपला जो समाज आहे त्या समाजाला एकत्र आणण्याचं काम या उई प्रोफेशनल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि जेवढे टॉप आपल्याला करता येईल म्हणजे टॉपरला जसं राहता येईल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा त्यांचा प्रयत्न आहे मागच्या वर्षी प्रयत्न केला क्रिकेटच्या स्पर्धेचा ती सक्सेसफुल ठरली यावर्षी परत एकदा क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केलं विशेष म्हणजे या वी प्रोफेशनल टीमच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम जो राबवला जातो की समाजातील असणारी जी काही चुट मुलं आहेत शैक्षणिक गोष्टींसाठी त्यांना जर अडचण असेल तर हीच सामाजिक संस्था त्यांच्या पाठीशी अवश्य उभी हो राहते आणि त्यांना पाहिजे ती मदत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जाते शैक्षणिक गोष्टीसाठी हा खूप मोठा उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो निश्चितच असोसिएशन जा, ऑफ वी प्रोफेशनल्स ये उदैसर उदैसर या संस्थेचे सन्मान्य उदयसर असतील उदयसर घुगे प्रशांतजी आव्हाड असतील किंवा तमाम त्यांचे सर्व सदस्य पदाधिकारी असतील वी प्रोफेशनल्सचे जे आत्ताचे सदस्य आहेत या वंजारी समाजातील सर्व प्रतिष्ठित आहेत युवा आहेत आणि वेल सेटल आहेत या सर्वांनी एकत्रित येत समाजातील तरुणांसाठी असेल गरजूंना असेल गरजवंतांसाठी काहीतरी करावं या समाजाच्या बाधिलकीतून या फाउंडेशनची असोसिएशनची स्थापना केली गेली आणि अप्रतिम समाजकार्य देखील या असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं केलं जाते मनोज सर हलक्यातनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न शेतरक्षित चेंडूवरती पोहोचतोय एक सिंगल परत एकदा आली आणि एका सिंगलच्या रूपाने परत एकदा सागर आपल्या खात्यामध्ये वाढ करतोय सतरा धाव्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण शेवटचे बावीस चेंडू आणि बावीस धावा अजूनही दरम्यान ज्या पूर्ण करायच्या आहेत तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले गेले उई प्रोफेशनल या सामाजिक समस्येमध्ये सगळे जे काही फाउंडर आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष स सरचिटणीस असतील चिटणीस असतील गजेंद्र असतील सचिव असतील सदस्य असतील हे सगळे जे आहेत हे सगळे वेल सेटल आहेत ही गोष्ट तितकीच खरी आहे पण मला त्याच्यापुढचं एक वाक्य सांगा सा असं वाटतं जो माणूस वैयक्तिक सेट असतो ना त्याला बाकी अजिबात काळजी नसते पण मी, मी, है। मी या लोकांना निश्चितप्रमाणे नतमस्तकांनी या सगळ्या व्यक्तींच्या समोर की स्वतः तर फक्त सेट नाही झाले त्याच्यानंतर स्वतः सेट झाल्यानंतर मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो मी माझ्या समाजातील मुलांसाठी काय करू शकतो माझ्या पाठीमागची जी पिढी आहे त्या पिढीसाठी मी काय करू शकतो यासाठी जे प्रयत्न नाही उई प्रोफेशनलचे त्यांच्यासाठी सॅल्यूट असेल निश्चितच अशा समाजासाठी जटणाऱ्या लोकांसाठी निश्चितच आपल्या सर्वांच्या वतीनं नमन मी करेल एक चांगलं कार्य उपक्रम सातत्याने केले जात आहे आजही करत आहे आणि आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांनी सांगितलं की आज आपण बघतोय की कि मुलांसाठी किंवा तरुणांसाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली यापुढे समाजातील महिलांसाठी किंवा महिला क्रिकेटपटूंसाठी मुलींसाठी देखील स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता नक्कीच आता समीकरण अगदी वीज चुंडू वीज धावा अजूनही आहेत आणि तयार आहे इथे मात्र शाट पेज चेंडू आहे इथे आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे आणखीच स्थान भरती केलं गेलं आक्रमण इथं चेंडू कवर करेल बॅकअपचा शेतरक्ष खूप दूरवरती आहे तिथं दोन धावा आल्यात तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली तीन धाव संख्येनंतर दाबरेकर धावा संख्या बावीस आहे एकोणीस चेंडू बाकी राहिलेत सतरा धावा अजूनही या दरम्यान या बनवायच्या आहेत आजचा पहिला दिवस आहे आप्पा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे एक नोव्हेंबरचा दिवस आहे आज संकष्ट चतुर्थी आहेत आणि संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावरती आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेचं ओपनिंग निश्चितप्रमाणे आदरणीय कोंडजीमा आवाड यांच्या शुभास संपन्न होताना पाहिलं मिळालं आणि मामांनी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या या परिसरातील असणारे बरेचसे राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील व्यक्ती निश्चितप्रमाणे आल्या आणि या सगळ्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला चांगले सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिली आणि नंतर अगदी आपण पाहिले या क्रिकेटच्या स्पर्धेला उधाण आले क्रिकेटची स्पर्धा आता उतू आली आणि त्याच्यावरती एक प्रेमाची साय निर्माण झाली असं म्हणजे हरकत नाहीये छटक क्रमांक तीन संपलाय धावा संख्या चोवीस एक फलंदाज बाद अठरा चेंडू पंधरा धावा निश्चित असं अठरा चेंडू मध्ये आणखी पंधरा धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या बाजूला तुम्ही बघत असाल की वंजारी वंजारी लेजंड संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू सागर बोडके अजून विकेटवर उभा आहे एक चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी सागरच्या बॅटमधनं बघायला मिळते अनेकेत सानपचे दुसऱ्या बाजूला दोन षटकं पूर्ण झालीत आणि आता पुढच्या अठरा मध्ये फक्त पंधरा धावांची आवश्यकता असेल संध्याकाळचं सत्र सूर्यदेवता अस्थला गेलेत मात्र याही परिस्थितीमध्ये सागर बोडके ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि निश्चितच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय अप्रतिम बॅडिंग अप्रतिम फलंदाजी सागर बोडकेकडनं सागर परत एकदा आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आलाय सागर चिवले ज्याने पहिल्या चर्कामध्ये धाबा खर्च केल्या होत्या सहा एक फलंदाज बात करण्यात त्याला यश आलं तो सागर चेवले आहेत शेवटच्या अठरा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पंधरा संख्येचा अजूनही लक्ष आहे विशेष म्हणजे हे लक्ष तितकं सोपं पण नाहीये कारण आता अंधाराचं साम्राज्य थोडं थोडं वाढलं जाते आउटफिल्ड थोडी आता संत होणार आहे खेळपट्टीवरती कदाचित चेंडू जो बॉल येईल तो कदाचित थांबून येण्याचा थांबून येण्याची शक्यता आहे आता फक्त एवढंच पाहिजे की काय आपण जे इथून बोलतोय आहे खेळणाऱ्याला माहिती काय इथून सांगणं आणि तिथं खेळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे अगदी आपण पाहतोय इथे एक सिंगल तर आरामात आली एका सिंगलच्या रुपयांनी दापलक पुढे जाऊन पोहोचतोय दापलावरती धावा संख्या टोटल स्कोर असेल पंचवीस धावा एक अड्याच्या मोबाईलमध्ये सतरा चेंडू आणि चौथा धावा नाही एक बाज पंचवीस धाबा अजूनही बनवायच्यात एक विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली भागीदारी केली एक चांगली पार्टनरशिप केली आणि सर्वात मोठा संघर्ष जो होता आणि सर्वात महत्वाची जी, जी दोन षटकं होती अनिकेत आहेत सानपची ती दोन षटकं तर संपलेली आहे आणि त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या गोलंदाजांना सहजासहजी नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज आणि सतरा चेंडू चौदा धावा आहेत आता चेंडू जास्त आहे धाबा कमी बनवायचे आहेत त्यामुळे सावध रीतीने खेळताना जरूर दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत त्यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न आहे त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर कॉल मिस कॉल आणि चुकीचा कॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे विकेटच बदल होणार आहे आणि त्या दरम्यान एक मोठी विकेट मिळाली आहे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील सागर बोडक्याच्या रुपामध्ये एक मोठी विकेट मिळाली आहे मॅच मध्ये ट्विस्ट होऊ सक, हो सकता आहे का सर इथं बसणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ती चर्चा कदाचित चालू झाली असेल की आता काही मे ट्विस्ट आताही या नाही इथे एक टर्निंग पॉइंट होणार का सागर बोडके बाद झालाय सागर बुडके बाद झाल्यानंतर इथून पुढच्या ज्या धावा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत ते आपल्याला पाहिजे सामना सहजाचा जी संपणार आहे हे तितकच खरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज आहे अभि बोडके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पाहिजे अभि काय करामत करतोय चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आणखी सानबच्या काही कानमंत्र सागर चेलेसाठी जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत कानमंत्र तुम्ही कोणाचा घेता विशेष म्हणजे तुम्ही कोणाला सांगताय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आपण कोणाचं ऐकायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे अनुभवी खेळाडूचं सांगणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि तीच गोष्ट अगदी आपण पाहिली आणि आणखी सानपने एक कान कानमंत्र सागर चिवलेले दिलेलं आहे त्याचा फायदा कितपत होतो आपल्याला पाहिजे समीकरण परत एकदा दे आपण पाहूया आमचे सर आम्हाला कळवत आहेत समीकरण आहे शेवटचे पंधरा चीनू आणि तेरा धावा सामना अजून शाहरुख संपलेला नाही पंधरा मध्ये तेरा धावा तसं इतकं सोपं नाही आहे सिंगल डबलचा सा निश्चितप्रमाणे सामना जरी असेल पण एखादा मोठा फटका आला तर सामन्यातलं समीकरण कदाचित बिघडलं जाईल पण एक दोन विकेट सामन्यातली रंगत वाढतील हे असे चेंडू जर डॉट राहिले तर सामन्यातली रंगत वाढणार आहे नक्कीच सर तुम्ही सांगितलं एखादा मोठा फटका जर आला तर सामन्याचं चित्र नक्कीच पुन्हा एकदा बदललं जाऊ शकतं परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील की मोठा फटका जाऊ द्यायचा नाही शेत्रक्षण इथे जबरदस्त करायचंय तुम्हाला गोलंदाजाला चांगली साथ द्यायची आहे या मॅचवरती नक्कीच तुम्ही पकड मिळू शकता मॅच जिंकू सुद्धा शकता तुम्ही त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जर केलं यावेळेला जर पाहिलं तर थोडासा दबाव जरूर पाहिला मिळतोय फटका खेळताना तुम्ही सर पहा फलंदाजावरती नक्कीच थोडासा दबाव आहे पायांची हालचाल होताना पाहिल्या मिळाली हा फटका ज्या वेळेला खेळला ना फक्त चेंडूवरती बॅट टाकली आणि तिथे दोन धावा मिळाल्या म्हणजे धाडे मैदान केंद्र किवी चोरी म्हणजे अगदी आपण पाहतोय मेळांच्या दिशेने कुठल्या क्षेत्रक्षक नाही आहे गोलंदाजाला खूप मोठा अंतर पार करायचंय हे पाहिलं आणि तर नंतर घेतलेल्या तब्बल दोन धावा अतिशय महत्वाच्या ठरल्यात इथे षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा अजूनही चालू आहे अठ्ठावीस धावा आहेत दोन फलंदाज बाद आहेत आणि समीकरण आहे तेरा चेंडू अकरा धावा तेरा चेंडू मध्ये अकरा धावा अजूनही आता म्हणजे पाठवायच्या आहेत गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजच्या होती आज थोड्याशा उशिरा सुरुवात झाली त्यानंतर अगदी आजचा ओपनिंग डे निश्चितप्रमाणे आहे त्यामुळे आजचा एक सामना जो आहे तो उद्यावरती निश्चितप्रमाणे ढकलला गेला आणि त्यामुळे उद्या पहिला सामना आजचा शेवटचा सामना उद्या पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक चार संपलाय दाबरागतो धाबा संख्या एकोणतीस आहे बारा चेनो आणि दहा धाबा हा दोन दोनचा जो फरक आहे ना म्हणजे दोन बॉल जास्त आहेत पेक्षा म्हणजे बारा चेनमध्ये दहा आहेत हा फरक ज्यावेळेस भरला जाईल ना त्यावेळेस अगदी सामन्यातली रंग थोडीशी वाढली जाईल असं मला वाटतं बारा चेन दहाची गरज आहे सर आपण सकाळपासून सामने पाहतोय सामने भरपूर झाले आता तुम्ही पहा चार मध्ये एकोणतीस झाल्या काय कारण असू शकता इथे धावा कमी होत आहेत तर फिकेटचा सराव थोडासा त्याचा असणारा अभाव आहे त्यानंतर बॉलची जी प्रॅक्टिस तुम्ही कोणत्या बॉलवरती प्रॅक्टिस करता हे सगळ्यात महत्वाचं कारण आत्ता जर आपण पाहिलं तर फुलटस कंपनीचे चेंडू आहे टेनिस कंपनीचे चेंडू आपण वापरतो गुरुचे बॉल आहेत गुरु लेझरचे बॉल आहेत अशा सिक्सरचे बॉल आहेत अशा प्रकारचे बॉल्स आपण निश्चितप्रमाणेचे वापरत असतो परंतु इथं काय करतोय आहे इथं जर आपण पाहिलं तर इथं सिक्सर कंपनीचे बॉल आपण वापरेल कोणत्या बॉलवरची आपण प्रॅक्टिस करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे तो जो अनुभव आहे हा थोडासा कमी त्याच्यानंतर टर्फ विकेट आहे टर्फ विकेटवरती चेंडू प्रकारे येत आहेत याचा अनुभव थोडासा टेनिसचा थोडासा कमी असावा असावा असा एक अंदाज आहे त्यामुळे इथं ज्या काही धावा ज्या होत आहेत ह्या कमी होत आहेत पण कमी जरी झाल्या तर ते कमी वाटत नाहीयेत कारण प्रतिस्पर्ध्याला धावा बनवत असताना कष्ट हे तितकच खरंयच नक्कीच नक्कीच सर बरोबर सांगितलं की कोणत्या चेंडूवरती तुम्ही सराव करताय अचानक काही फलंदाज काही खेळाडू जे आहेत सिमेंटवरती खेळतात आणि अचानक टर्फ विकेटवर आल्यानंतर त्यांची नक्कीच गफलत होते अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतो हा चेंडू अतिशय सुरेख पाहिला मिळालाय जितेश यांना आपण पाहतोय एकोणतीस धावा जितेश कालेकर एकोणतीस धाबा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना नक्कीच रंगतोय आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने कस लावला जातोय दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर प्रयत्न सुरू आहे संघर्ष सुरू आहे हार कोणी मानत नाहीये हे फार महत्वाचं आहे शेवटच्या अकरा चेंडू आणि दहा धाबा या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला कबरला खेळला शतरक्ष असेल आणि चेंडू पोहोचते सरस सी मार्च बाहेर फरार हा टर्निंग पॉईंट आहे चौकार आलाय चार रन चौकार आहे याच मोठ्या फटकेची चर्चा आपण करतोय की हा फटका जर आला नसता तर परत मॅच मध्ये थोडीशी जाण राहिली असती परंतु हा चौकार आल्यामुळे आता परत एकदा बॅटिंग सामना झुकलेला आहे समीकरण आहे दहा बॉल सहा रन चेंडू आणि सहाची गरज तुम्ही सांगितल्याप्रमाणे की इथे हार पत्करायला कोणीच आले नाही ले। हा जरी बनवायचे असतील त्यासाठी अगदी प्रयत्न इथं जर आपण पाहिले तर फलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रमाणात होत आहेत शैलेश आहे स्ट्राईकला इथे डॉट बॉल येईल त्यानंतर अगदी आपण पाहतोय नॉट्रॅकच्या बाजूला अभिमन्यूला आपण पाहतोय अकरा चूनमध्ये चौदा संख्येची खळी शैलीची आहे एक मध्ये एक धाव अभिमन्यूची आहे जितेंद्र कालेकर अर्थात तर जितेश जो गोलंदाजी मार्ग होते तीन चेंडू टाकलेत चार धावा त्याने आत्तापर्यंत खर्च केला त्याने हाही चेंडू डॉट टाकलाय मी अगोदर सांगले की कहाणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण जितेश सारखा का गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अनुभव जितेशकडे पण आहे त्याने चौकऱ्यानंतरचे दोन्ही चेंडू डॉट टाकलेत आणि समीकरण परत एकदा बदललं आहे आठ चेंडू सहा धावा आठ चिडवाडी सहा ची गरज आहे एक चौकार तीन डॉट बॉल आई वाई लाल क्यादर ढकलले दावबाची संधी आणि ओ हो हो इथे खराब क्षेत्र रक्षण पाहिल्या मिळालं याची चर्चा तर आम्ही करत होतो की क्षेत्ररक्षण फार अविभाज्य घटक आहे सर आणि इथे झालेल्या चुका नक्कीच आपल्याला पाहिल्या मिळेल एक गोष्ट कळली नाही जिथे की इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथे एक सिंगल आली होती बरोबर म्हणजे सिंगल घेण्याचा प्रयत्न करत असताना जो चांगला धोकेदायक फलंदाज शैलेश आहे तो ट्रॅकच्या बाजूला जात असताना स्ट्राईकला चेंडू का फेकला असेल मला त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही दोन रन आत्ताच्या आहेत अजूनही चार बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी आहेत सात सात चेंडू चार नॉन ट्रॅकच्या बाजूला बॅकअप साठी शेतरक्षक आहेत ना तुम्ही चेंडू धोका थोडासा पातकर लागेल रिक्स थोडीशी उचलावी लागेल ती उचलली नाही जितेशने निश्चितच याचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न करेल मनोज सर चेंडू जातोय आणि हा विनिंग स्ट्रोक येतोय मनोज सर आहे सामना संपलाय रिझल्ट महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ती चूक बा जिथं कदाचित धावपाची संधी असते एखादा खरं क्षेत्रक्षक खूप दूर फलंदाज खूप दूरवरती होता मॅकअपारी क्षेत्रक्षक होता परंतु तिथे दोन आल्या आणि त्यानंतर एक चौकर आला सामना संपला आणि पाच ओव्हरमध्ये एकोणचाळीस धाव धावपालकवरती पूर्ण होताना पाहिल्या मिळाल्यात आणि इथे वंजारी लिजंडस लागोपाठचा दुसरा सामना जिंकताना आपल्याला पाहिलं मिळाला आहे या टीमचं मनापासून अभिनंदन आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा किताब